या नेतृत्वाखाली ह्या देशामध्ये हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न केला जात होता। हा देश गरिबांचा देश आहे, हा देश सर्वधर्म समभावाचा देश आहे, हा देश कष्टी आणि काम करणाऱ्या लोकांचा देश आहे। त्या देशामध्ये थोडा वेळ अशी जी कृती असते बीजेपीने जी केली त्याची थोडा वेळ चालते, पण या देशातला माणूस एवढा समंजस आहे। मी नेहमीच प्रेसशी बोलत असताना सांगत आलो की मागे असंच झालं, ज्यावेळेस इंदिराजींना अटक झाली आणि पुन्हा इंदिराजी आल्या त्यावेळेस प्रचंड बहुमताने लोकांनी निवडून दिलं, तसंच होईल असं मी सारखं सांगत होतो। आणि मला वाटतं की कर्नाटकाच्या जनतेनी तसंच उत्तर दिलेलं आहे की या देशात हुकूमशाही आम्ही आणू देणार नाही, लोकशाहीचंच राज्य आलं पाहिजे, गरिबांचंच राज्य आलं पाहिजे। अशा तऱ्हेनं राहुल गांधींनी जी पदयात्रा काढलेली होती की त्यांनी स्पष्टपणानं आपली भूमिका मांडली, ह्या देशामध्ये द्वेष करू नका, सर्वधर्म समभावाला बरोबर घेऊन जा। मला वाटतं या सगळ्या गोष्टीचा परिणाम झाला, त्या हुशार कर्नाटकाच्या जनतेला मी मनापासून धन्यवाद देतो आणि काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांना तिथं जे त्यांनी काम केलं हे अभूतपूर्व अशा प्रकारचं काम आहे। आम्ही एक्सपेक्ट करत होतो 102-104 पर्यंत, पण 135 पुढं हा आकडा गेला आणि संपूर्ण बहुमत कर्नाटकात मिळालं। मला वाटतं की प्रणितीताई देखील दावणगिरीचे इन्चार्ज होते, त्या ठिकाणचे सगळे त्या जिल्ह्यामधले सगळे 8 पैकी 6 निवडून आले। मला वाटतं प्रणितीलाही धन्यवाद। 2024 परिवर्तन होईल, जरूर होईल। मी सांगत होतो की हे जास्त काळ टिकत नाही, की हे ज्या ज्या 10 वर्षाचा एक काळ लोटला की जनतेने अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे। मी मागचंही उदाहरण सांगितलेलं आहे, मला पूर्ण खात्री आहे इथं काँग्रेस राज्य आल्याशिवाय राहणार नाही। सर, या निवडणुकीत दलित समाज आणि अल्पसंख्याक समाजाची मते निर्णायक ठरली असं बोललं जात आहे, त्यांची तर मतं आहेतच, कारण तेही आता कळून चुकलेलं आहे की दलितामधले नेते सुद्धा कसे पसलेले होते आपल्या लोकसभेच्या निवडणुकीला आणि त्यामुळं कसा परिणाम झाला आणि त्याच्यातून आमच्या जिल्ह्याचं केवढं नुकसान झालं, सुधारणा रोखली गेली हे आता त्यांच्याही लक्षात आलं, तसंच कर्नाटकामध्येही झालेलं होतं। तर हे सगळं आता कळायला लागलेलं आहे लोकांना। मला वाटतं की ते चांगल्या प्रकारे पुढेही होत राहील याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही।